नमस्कार शेतकरी मित्रांनो, आम्ही शेतकरी ह्या चॅनलमध्ये प्रथमतः आपले स्वागत करतो. योग्य नियोजनाने दुरी तिरी खोडवा उत्पादनामध्ये सातत्य कसे ठेवता येईल ह्याविषयी माहिती जाणून घेऊयात. मित्रांनो, आपण जो प्लॉट पाहत आहोत हा 265 जातीचा तिरी खोडवा ऊस आहे. आपण प्रथमतः आडसाली ऊस तुटल्यानंतर दुरी खोडवा जोपासण्यासाठी काय काय केले ह्याविषयी माहिती जाणून घेऊयात. आडसाली ऊसतोड चालू असताना माती लगत ऊसतोड करून घेतली. ऊसतोड पूर्ण झाल्यानंतर दुरी खोडवा जोपासण्यासाठी पाचट कुट्टी करून घेतली. पाचट कुट्टी करत असताना एकावेळी दोनदा कुट्टी करून घेतली. पाचट पूर्ण बारीक झाले. सरीच्या मधल्या भागामध्ये एक युरिया बॅग, 2 सिंगल सुपर व 1 पोटॅश बॅग टाकून पायटा मारून घेतला. त्यानंतर पाणी भरून घेतले. पाणी लगेच भरून घेण्याचे कारण असे, ऊसाच्या खोडकीतील रसाचे ग्लुकोजमध्ये रूपांतर होऊन बाळशेदार फुटवे होण्यास मदत होते. त्यानंतर डिकम्पोजिंग कल्चर पाष्टावरती 1 x 10 टाक्या फवारणी घेतली. पहिला महिना, दुसरा, तिसरा व चौथा असे 4 महिने सॉइल हेल्थ 1 x 2 लिटर पाण्यातून सोडून घेतले. दुरी खोडवा 40 ते 50 दिवसांचा असताना युरिया 2 बॅग, सिंगल सुपर 1 बॅग, पोटॅश 1 बॅग, महादन बेन्सल 10 किलोग्रॅम, मॅग्नेशियम 25 किलोग्रॅम घेऊन खते माती आड करून घेतली. त्यामुळे ऊसातील तणांचा नाश झाला. दुरी खोडवा 2 महिन्याचा झाल्यानंतर द्रवरूप खतांची पहिली फवारणी करून घेतली. त्यात मुख्य अन्नद्रव्य, सूक्ष्म अन्नद्रव्य व वसंत ऊर्जा ही औषधे घेतली. खोडवा 2.5 महिन्याचा असताना प्लॅन्टो हेलची 1 फवारणी करून घेतली. ऊस पीक हे 3 महिन्याचे असताना मोठी बांधणी करून घेतली. मोठी बांधणी म्हणजे ऊसाच्या दुतर्फा मातीची मोठी भर लागणे होय. यातून खोडकीड व सेंडे कीड ह्या रोगांचा प्रादुर्भाव थांबतो. त्यात 2 बॅग युरिया, 4 बॅग 10-26, 10 किलोग्रॅम महादन बेन्सल, मॅग्नेशियम 25 किलोग्रॅम घेऊन खते माती आड करून घेतली. पाचट पूर्ण कुजले होते. द्रवरूप खतांचे पुढे 4 फवारण्या 6 महिन्यादरम्यान पूर्ण करून घेतल्या. पुढे तणनाशकाची 1 फवारणी घेतली. पावसाळ्यामध्ये ऊसाचे 10 सरी अंतरावरती कट ढकलून घेतले. त्यामुळे ऊस शेवटपर्यंत उभा राहण्यास मदत झाली. हवा खेळती राहून ऊसाची जाडी वाढण्यास मदत झाली. दुरी खोडवा ऊस तुटताना 1 महिना पाणी बंद केले गेले. त्यामुळे वरच्या टिपरातील साखर ही खालच्या टिपरांमध्ये साठली. ऊसतोड माती लगत करून घेतली. ऊसाचे दुरी खोडव्याचे वजनही चांगले मिळाले. आता आपण तिरी खोडवा संगोपन जाणून घेऊयात. दुरी खोडवा तुटल्यानंतर पाचट पेटून घेतले. टिपरे गोळा करून घेतली. 24-24-0 2 बॅग एकरी टाकून 1 x 40 किलो दाणा बियाणे टाकून घेतले. 40 दिवसात दाणा पीक निघाले. दाणा पिकाचेही चांगले पैसे झाले. त्यानंतर 2 युरिया, 1 सिंगल सुपर, 1 पोटॅश, महादन बेन्सल, मॅग्नेशियम 25 किलोग्रॅम खते टाकून ती माती आड करून घेतली. पाण्यातून 2 सॉइल हेल्थ सोडून घेतले. 2 महिन्यानंतर द्रवरूप खतांची पहिली फवारणी करून घेतली. हा तिरी खोडवा आता 2 महिन्याचा झालेला असून पुढील ट्रीटमेंट दुरी खोडव्याप्रमाणेच करून घ्यायची आहे. योग्य नियोजनाने तिरी खोडव्यातही उत्पन्नात सातत्य राखले जाईल अशी आशा बाळगतो. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर शेतकरी मित्रांनो, आम्ही शेतकरी ह्या चॅनलला आपण सबस्क्राईब, शेअर व लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.